नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे तुमचं आपल्या बिईंग मराठी चॅनलमध्ये या लॉकडाऊनमध्ये चिप्स खाण्याची इच्छा होत असेल तर आपण घरच्या घरी अवघ्या दहा मिनिटांमध्ये मार्केटमध्ये जसं क्रंची चिप्स मिळतात तसेच आपण इन्स्टंट पोटॅटो चिप्स बनवणार आहोत तर चला पाहू त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चिप्स बनवण्यासाठी आपण कुठल्या खास बटाट्याचा वापर न करता घरच्या घरी जो बटाटा अवेलेबल आहे त्यापासूनच आपण चिप्स बनवणार आहोत तर सर्वप्रथम मी इथे दोन बटाटे आहे आणि आपण याला स्वच्छ धुवून यावर जर माती वगैरे असेल तर आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि एका पिलरच्या साह्याने यावरची आपण साल काढून घेऊयात बटाट्यावरची साल काढल्यानंतर आपण हा बटाटा लगेच पाण्यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून बटाटा काळा नाही पडणार आणि चिप्सही काळे होणार नाहीत खूप जास्ती प्रमाणात तुम्हाला चिप्स बनवायचे असतील तर पाण्यामध्ये थोडीशी तुरटी फिरवून घ्या पाण्यामध्ये तुरटी फिरवल्यामुळं आपले चिप्स असे पांढरे शुभ्र होतील तुम्ही जास्ती प्रमाणात बनवून ठेवत असाल तर नक्कीच यामध्ये थोडीशी तुरटी फिरवा ज्यामुळे चिप्स पांढरे शुभ्र होतील तर एका पोटॅटो स्लायसरनी आपण हे चिप्स असं खिसून घेणार आहोत अर्थातच याचे असे छोटे छोटे चकते करून घ्यायचे हलक्या हाताने आपल्याला करायचे अशी तुमच्याकडे खिसणी नसेल तर तुम्ही पिलरच्या साह्याने या, या अशा प्रमाणे चक्ते करून घेऊ शकता बघू शकता बटाट्यामध्ये किती स्टार्च आहे तर हेच आपल्याला स्टार्स दोन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे जोपर्यंत आपलं पाणी ट्रान्सपरंट नाही दिसणार आपण ते ती चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय बघू शकता पाणी एकदम ट्रान्सपरंट दिसतंय साईडला आपण एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून देऊयात पाण्यामधले चिप्स आपण एका प्लेटेमध्ये काढून घेऊयात आणि या चिप्स वरती जे एक्स्ट्रा थोडस पाणी आहे ते आपण एका कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यूच्या साह्यानेही तुम्ही काढून घेऊ शकता मी इथे एक कॉटनचा रुमाल घेतली आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे टॅप करून घ्यायचे म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी असेल ते रुमालमध्ये छान असं शोषलं जाईल आणि हलक्या हाताने करायचे नाहीतर चिप्स तुटण्याची शक्यता असते आणि खूप वेळ आपल्याला असं सुकवत नाही ठेवायचं नाहीतर चिप्स लगेच काळे पडतात लगेच आपण हे चिप्स तळणार आहोत अशा प्रकारे आपण या प्लेटेमध्ये सगळे चिप्स कोरडे करून घेतलो ते तळण्यासाठी तयार आहेत तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण यामध्ये चिप्स चिप्स टाकून घेऊयात आणि आपल्याला एक एक चिप्स टाकायचे एकदाच करून तुम्ही सगळे चिप्स टाकलात तर ते एकमेकांना चिटकण्याची शक्यता असते आणि चिप्स ही तळले जात नाहीत त्यामध्ये क्रंचीपणा जो असतो तो, तो अजिबात येत नाही मौसर असे चिप्स आपले होतात तर टाकते वेळेस आपल्याला एक एक टाकायचे आणि हे सगळी प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरती करायची आहे बारीक गॅसवरती चिप्स तळल्यानंतर खूप वेळ ही लागेल आणि त्यामध्ये जो क्रंचीपणा असतो तो बिलकुल नाहीयेत चिप्स मऊ होतात तर आपल्याला फुल गॅसवरतीच ही प्रोसेस करायची आहे आणि चिप्स आपले असे छान असे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण या तेलामधनं चिप्स काढून घेऊयात याच पद्धतीने आपण बाकी उर्वरित चिप्स तळून घेणार आहोत आणि जेव्हा आपले चिप्स साठ ते सत्तर पर्सेंट तळल्यानंतर आपण मिठाचं पाणी करून टाकू शकतो ज्यामुळे चिप्स वेळेस असे साल्टेड लागतील पण पाणी टाकते वेळेस तेल उडण्याची शक्यता असते त्यामुळं आपण या तेलामध्ये मिठाचं पाणी न टाकता बाकी परत प्रोसेस करणार आहोत त्या अगोदर आपण हे सगळे चिप्स या पद्धतीने तळून झालेले आहेत येथे एका बाउलमध्ये आपण सगळे चिप्स काढून घेतले तर जेव्हा चिप्स गरम असतात त्यामध्ये असतो तर अर्थ असा नाही की आपले चिप्स नरम झालेले आहेत थंड झाल्यानंतर त्यामध्ये नंतर येतो त्या चिप्सची चव वाढवण्यासाठी आपण यामध्ये थोडासा चाट मसाला टाकणार आहोत परत चवीनुसार मीठ आणि इथे मी थोडस लाल तिखट टाकतेय आणि व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत मिक्स करते वेळेस चिप्स तुटण्याची शक्यता असते त्यामुळं हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्या परत तुम्ही यामध्ये चाट मसाला आणि जो लाल तिखट आहे तो स्किपही करू शकता फक्त मीठ टाकूनही खाण्यासाठी हे चिप्स छान लागतील तर इथे आपले हे चिप्स तयार आहेत चिप्स किती क्रंची झालेत तुम्ही बघू शकता तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद